डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक महोत्सव नई मुंबई द्वारा 11 अप्रैल को नई मुंबई में भव्य दलित पैंथर सुवर्ण महोत्सव कार्यक्रम का आयोजन किया गया है। यह आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नई मुंबई यहाँ दोपहर 4 बजे से शाम 7 बजे तक किया गया है। इस कार्यक्रम में केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले की प्रमुख उपस्थिति होगी। इस कार्यक्रम में जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार समारोह का भी आयोजन किया गया है। दलित पैंथर सुवर्ण महोत्सवाचा हे वर्ष असल्यामुळं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती नवी मुंबईच्या वतीनं ह्या दलित पैंथर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीमध्ये आणि पर्यायाने दलित पैंथर ह्या आक्रमक संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी ह्या चळवळीमध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलेलं आहे अशा मान्यवरांचा गौरव सोहळा आम्ही या दलित पैंथर सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत। आणि मला सांगायला आपल्याला मनापासून आवडेल की या कार्यक्रमामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या 1972 पासूनचे जे चळवळीतील पैंथर आहेत त्यांचाही सन्मान आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत। याचबरोबर दिनांक 11 एप्रिल दुपारी 4 वाजता ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही एक महत्त्वपूर्ण विषयावरचा एक परिसंवाद ठेवलेला आहे आणि त्या परिसंवादाच्या निमित्तानं दलित पैंथर इतिहास आणि भवितव्य हा एक विषय आम्ही त्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आंबेडकरी चळवळीतील माझे सहकारी ज्येष्ठ नेते आदरणीय दिवाकर शेजवळ आहेत आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सन्माननीय पैंथर सुरेश सावंत सर, त्याचप्रमाणे पैंथर सुरेश बारशिंगे, त्याचबरोबर पैंथर प्राध्यापक एकनाथ जाधव, त्याचबरोबर पैंथर सुरेश केदारेजी, पैंथर दिलीपदादा जगताप, त्याचप्रमाणे पैंथर ॲडव्होकेट कीर्ती ढोले, पैंथर सिद्रामोळे ओहोळ सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक प्राचार्य रमेश जाधव सर, त्याचप्रमाणे पैंथर महेश खरे अशा अनेक दिग्गज आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये वक्ते म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला जो दलित पैंथर इतिहास आणि भवितव्य ह्या विषयाचा एक मोठा परिसंवाद आपण ह्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर पुढे आपण जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा हा गेल्या 15 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपण घेत आहोत। मला सांगायला मनापासून आवडेल की आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे आणि पर्यायाने कोणत्याही जाती धर्माचा जरी असला तरी त्याचं आंबेडकरी चळवळीमध्ये असणारं योगदान लक्षात घेता ज्याचं कार्य आहे परंतु समाजापर्यंत ते पुढे घेऊन जात गेलेले नाही आहे अशा लोकांचा एक गौरव सोहळा आम्ही समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण या पुरस्काराने आम्ही सन्मानित करत असतो आणि तो सोहळा रात्री संध्याकाळी 7:30 ते 10 ह्या वेळामध्ये आपण त्या दिवशी घेत आहोत। आपल्या या लॉर्ड बुद्धाच्या टी व्हीच्या माध्यमातून मी समस्त माझ्या आंबेडकरी चळवळीतील सर्वांनाच आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं एक विनम्र असं विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हाल अशा पद्धतीचं एक विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम।